सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले 2.5 महिने आपण कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जे एक भयानक वातावरण पसरलंय त्या वातावरणातून जात आहोत. अगदी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत केवळ आणि केवळ COVID-19 व कोरोना व्हायरस संदर्भातल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. वर्तमानपत्र असेल, TV असेल, घरातल्या चर्चा असतील किंवा फोनवरचं बोलणं असेल, सर्वांकडून एकच गोष्ट फक्त हॅमर होते, ते म्हणजे COVID-19 किंवा कोरोना व्हायरसची. आणि त्यामुळं आपली मानसिकता जी आहे ती पूर्णपणे भीतीमय झालेली आहे. हे जे भीतीमय वातावरण आहे किंवा आपल्यातली जी काही मानसिकता बदलली गेलेली आहे ती आपण कुठेतरी बदलणं आपलं महत्वाचं काम आहे. यावरचा एक महत्वाचा अगदी सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यानधारणा. आपण आपल्या स्वतःला एका विशिष्ट चेतनेच्या अवस्थेमध्ये नेऊन ठेवतो किंवा आपलं ध्यान केंद्रित करतो म्हणजेच आपण ध्यानस्थ होतो किंवा आपण ध्यानधारणा करतो. ही जी ध्यानधारणा आहे तर ती आपल्याला खूप फायदेशीर ठरणारी आहे आणि या सध्याच्या वातावरणामध्ये तर खूपच आवश्यक आहे. या ध्यानधारणेचे उद्दिष्ट असे आहेत की आपल्या अंतर्मनाला शांती देणं, आपली आंतरिक ऊर्जा किंवा जिला आपण जीवनशक्ती म्हणतो तिची ती जीवनशक्ती निर्माण करणं, आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद निर्माण करण्याचं काम ही ध्यानधारणा करत असते. ध्यानधारणाची वेगळी पद्धत आपल्याला माहिती आहेत, परंतु अगदी सोपी पद्धत आज आपण सांगणार. या ध्यानधारणेमध्ये ज्यावेळेस आपण किंवा या ध्यानधारणेचा आपण ज्यावेळेस सुरुवातीला विचार करतो तर काही समज गैरसमज आहेत की एका विशिष्ट परिस्थितीमध्येच किंवा एका विशिष्ट ठिकाणीच आपण ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. तर हे असं काहीही नसून आपल्याला जिथं आरामदायक वाटेल अशा कोणत्याही ठिकाणी आपण ध्यानधारणा करू शकतो किंवा ध्यान करू शकतो. फक्त आपल्या ज्या पोझिशनमध्ये आपण बसलेलो आहोत ती पोझिशन आपल्याला अगदी आरामदायक वाटणं आवश्यक आहे. तिथे थोडासा त्रास किंवा अनकम्फर्टेबल जर आपल्याला वाटत असेल तर त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होणार नाही, त्या त्रासाकडेच आपलं लक्ष राहील. म्हणून आपण जिथे कम्फर्टेबल वाटेल, जिथे आपल्याला आरामदायक वाटेल अशाच ठिकाणी आपण अगदी बिंदास मेडिटेशन किंवा ध्यान करू शकतो. मेडिटेशन किंवा ध्यान करताना आपण कसेही म्हणजे कोणत्याही पोझिशनमध्ये ध्यान करू शकतो. आपण अगदी जमिनीवर खाली बसून ध्यान करू शकतो, त्याचबरोबर आपण खुर्चीत बसूनही ध्यान करू शकतो. ज्यांना बसणं किंवा खुर्चीत बसणं शक्य नाही अशांना झोपूनही ध्यान करणं जमू शकतं किंवा त्याचे फायदेही होऊ शकतात. म्हणून अगदी सहजरित्या आपण ध्यान करू शकतो किंवा आपल्या करता येणं शक्य आहे. ज्यावेळेस आपण ध्यान करण्यासाठी बसतो जिथे आल्हाददायक किंवा आरामदायक आपल्याला वाटतं तिथे, तर त्याच ठिकाणी आपण आजूबाजूचं जे वातावरण आहे ते अगदी आल्हाददायक आहे, ते आपल्याला पोषक आहे, छानसं वातावरण आपल्या अवतीभोवती आहे असं आपण समज करायचं आहे, कल्पना करायची. आपल्याला ती एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि जेणेकरून आपण छानशी एक ध्यानधारणा करू शकतो किंवा एकाग्र होण्यासाठी आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. आता ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात किंवा आपलं लक्ष केंद्रित होऊ शकतात. ते जे विचार आहेत तर ते आपले स्थिर होण्यासाठी किंवा नष्ट होण्यासाठी शक्यतो आपले जे काही प्रेरणास्थान आहे किंवा आपण ज्याला प्रेरणास्थान म्हणतो अशी व्यक्ती असेल किंवा कोणी असेल तर ते आपल्या समोर बसलेलं आहे असं जर आपण समजलं तर नक्कीच आपलं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थितरित्या होऊ शकेल. आपण आपल्या दोन्ही डोळ्यांच्या भुवयांमध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे आपण डोळे मिटून आपले जे भुवळ आहेत ते पूर्णपणे त्या दोन्ही भुवयांमध्ये केंद्रित होतील या पद्धतीने ठेवायचे. यानंतर आपण कानामध्ये इयरफोन किंवा इयरबड मिळतात दुकानामध्ये ते ठेवायचे, कारण शक्यतो बाहेरचा आवाज येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ध्यान करण्यासाठी सहज व्यवस्थितरित्या सोपं होईल. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतो तर त्यावेळेस मग आपण ध्यान करण्यासाठी सुरुवात करतो. आता ह्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी पाहिल्यानंतर आपण खोल श्वास घ्यायचा आणि हळूहळू तो बाहेर सोडायचा आहे. ह्या दरम्यान आपल्या शरीरात वेगवेगळी कंपन होत असतात तर त्याचा आपण अनुभव घ्यायचा किंवा तिकडे आपण लक्ष द्यायचं. श्वास जो घेतो किंवा श्वासोश्वास जो आपला चालू असतो आपण नाकातून श्वास घेऊन आपला तो आत जाणं आणि आतून पूर्णपणे तो बाहेर येणं, हा जो त्याचा श्वासाचा प्रवास आहे, या प्रवासात किंवा त्या श्वासाच्या लयीवर
आपण पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित करायचंय, जेणेकरून आपल्याला एकाग्रचित्त होण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. या सवयीमुळे आपण श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण मिळवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो किंवा पूर्णपणे आपण नियंत्रण मिळवू शकतो. ज्यावेळेस आपण ही क्रिया करत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे आवाज आतून ऐकायला सुरुवात होते किंवा यायला लागतो, म्हणजे आपले हृदयाचे ठोक ते आपल्याला ऐकू येतात किंवा त्याचा आवाज आपल्याला जाणवायला. आपण श्वास घेतो किंवा श्वास होतो त्यावेळेस एक वेगळा आवाज निर्माण होतो, तो आपल्या शरीरामधून जे वेगवेगळे आवाज निर्माण होतो ते आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपण एकाग्र होतो त्यावेळेस हे जे हृदयाची धडधड आहे किंवा हृदयाचे ठोके आहे किंवा श्वासाचा आवाज आहे या व्यतिरिक्त जे आवाज आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष आपोआप केंद्रित होतं. आपल्याला एकाग्र होण्याची आवश्यकता नाही, आपण आपोआप एकाग्र व्हायला लागतो. कारण का तर जिथे आपण नवीन ठिकाणी जातो त्या नवीन ठिकाणी आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या आपण एकाग्रतेने बघतो. तिथे आपण पुन्हा गेल्या की आपण त्याबरोबर कुठे काय आहे, कुठं कोणतं दुकान होतं वगैरे लगेच पटकन सांगू शकतो किंवा कोणता रोड कसा गेला होता हे आपल्याला लगेच लक्षात राहतं. याचा अर्थ जेव्हा आपण पहिल्यांदा काही बघत असतो त्यावेळेस आपलं पूर्णपणे लक्ष कॉन्सन्ट्रेशन हे त्या गोष्टींवर होत असतं. म्हणून शरीरामध्ये आपल्या हृदयाचा ठोक्यांचा आवाज किंवा श्वासांचा आवाज हा थोडासा ओळखीचा किंवा माहितीतला असल्या कारणाने आपण जे काही नवीन इतर आवाज आहेत त्याच्याकडे आपलं सहज लक्ष राहील किंवा आपण ते कोणत्या प्रकारचे आवाज आहेत त्याच्याकडे सहज एकाग्र होऊन ते ऐकण्याचा प्रयत्न करून आपोआप एकाग्रता वाढत जाईल. याचबरोबर या अवयवामध्ये आपल्या वेगळ्या हालचाली होत असते तो आपण अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे आपण साधारण 5 मिनिटांनी याची सुरुवात करून हळूहळू 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपण रोज ही ध्यानाची क्रिया करायची, म्हणजे आपल्याला हळूहळू या ध्यानधारणेचे जे काही फायदे आहेत ते जाणवायला लागते. एक सुरुवातीला तुम्ही कमीत कमी वेळ करा, परंतु जसजसं ती तुम्हाला क्रिया सूट होईल किंवा तुम्ही त्याच्यात व्यवस्थितरित्या एकाग्र व्हायला लागाल तर त्यानंतर हळूहळू मग त्याचा वेळ वाढवत 15 ते 20 मिनिटांपर्यंत किंवा हळूहळू तुम्ही अजूनही वाढवू शकता. त्या पद्धतीने जर तुम्ही ती क्रिया केली तर त्याबरोबर तुम्हाला ही ध्यानधारणेचे फायदे जाणवू लागते. या फायद्यांमध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आपल्या अंतर्मनाला शांती मिळालेली जाणवते. एक अंतर्मन आपल्याला मध्ये आहे एक शांत झाल्यासारखं वाटतं की जेणेकरून आपण पटकन चिडणं होता राग हे हळूहळू कमी झालेलं आपल्याला कशामुळे तर आपल्या अंतर्मनाला शांती मिळते म्हणून ते तो बदल झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपल्यामधली जी काही सकारात्मकता आहे आणि आनंद जो असतो तो आपल्यामध्ये निर्माण झालेला दिसतो जाणवतो. तर ती आंतरिक ऊर्जा असते तर ती आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते वाढत जाते की त्यामुळे आपल्यातली सकारात्मकता किंवा आपल्यातला आनंद हा वृद्धिंगत झाल्यासारखा आपल्याला दिसतो जाणवतो. त्याचबरोबर आपल्या या बदलांमधून एक असाही बदल जाणवतो की आपल्याला जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आपल्या विचारांमुळे होणारे तणाव ते हळूहळू कमी झालेले जाणवतात किंवा आपण तणावमुक्त होताना आपल्याला जाणवतो. याबरोबर काही आजार जसे की रक्तदाब मधुमेह ह्या आजारांवर आपल्याला या ध्यानधारणेने नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण विविध ताणातून किंवा वेगवेगळ्या विचारांमुळेच आपण एक तणावात राहत असतो आणि या तणावामुळेच आपला रक्तदाब किंवा मधुमेहासारखे आजार हे आपल्याला जडलेले असतात. तर आपण तणावमुक्त जर होत असू तर नक्कीच आपला रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. या सारख्या आजारांव्यतिरिक्त काही आपण शारीरिक किंवा मानसिक आजार आपण स्वतःहूनच आपल्याला लावून घेतलेले असतात. काय वेळोवेळी आपण त्या आजारांचा उल्लेख किंवा कायम त्याच आजारांची करून हॅमर करून आपल्याला शरीराला ते जाणवत असतात. तर जर आपण शांत स्थिर झालो अंतर्मनाला शांती मिळाली किंवा आपल्यातले हे काही बदल जर जसजसे होत जातील तसतसे शारीरिक व मानसिक आजारही आपल्यातून मुक्त झालेले आपल्याला दिसतील जाणवते. आपल्यातलं जर काही वाईट सवयी असतील किंवा काही व्यसन लागलेले असतील तर ते सोडण्यासाठीही या ध्यानात फार फायदा होतो. हे जे ध्यान आहे ते आपल्याला व्यसनांपासून दूर राहण्यास खूप मदत करू शकतो.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हणायचं ठरलं की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा असतो की आम्ही अभ्यास केलेला आमच्या लक्षात राहतो, मग त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे तणाव असतात, वेगळे प्रॉब्लेम्स असतात, तर त्यामुळे त्यांना जे काही वाचतात ते लक्षात राहणं शक्य होत नाही. म्हणून आपण जेव्हा ध्यान करायला लागतो, एकाग्रता आपली जसजशी वाढत जाते तसतशी आपली स्मरणशक्ती तल्लख होते. म्हणून जसजसं आपण ध्यानधारणा करायला सुरुवात करू तसतशी हळूहळू आपल्याला स्मरणशक्तीबाबतचा अनुभव वेगवेगळा यायला लागेल आणि आपण जो काही अभ्यास करतो, जे काही आपण वाचतो, ते आपलं चांगल्यापैकी लक्षात राहते असं तुम्हाला जाणवेल. म्हणून विद्यार्थ्यांसाठी ध्यान हे खूप आवश्यक आहे किंवा खूप फायदेशीर आहे. आपण जो अभ्यास करतो किंवा जे काही शिक्षण घेतोय तर ते आपला एक जीवनाचा काहीतरी उद्देश आहे, आपल्याला काहीतरी टार्गेट आपलं अचीव करायचंय, ध्येय गाठायचंय, तर ह्या जीवनाचा उद्देश समजण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होते आपल्याला. कारण या प्रवासादरम्यान जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, जे वेगवेगळे ऑब्स्टॅकल आपल्याला आड येतात, तर ते आपण सहजासहजी दूर करू शकतो. कारण या ध्यानधारणेतून आपली जी काही निर्णय क्षमता आहे तर ती खूप स्ट्रॉंग होत जाते. कारण आपलं मन स्थिर असतं, आपण अगदी शांत पद्धतीने कोणताही निर्णय घेऊ शकतो आणि तो निर्णय अगदी योग्य ठरू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा, खूप फायदेशीर ते आहे. आता ज्यावेळेस हा सगळा बदल होतो तर त्यावेळेस आपण सकारात्मक झाल्या सकारात्मकतेमुळे आपल्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो नक्कीच बदललेला असतो. आणि या सगळ्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला भेडसावत असतात, ज्या वेगवेगळ्या समस्यांमुळे आपण तणावग्रस्त झालेलो असतो, त्या सगळ्यातून त्याची मुक्ती होते. वेगवेगळ्या समस्या आपल्या पासून मुक्त होऊन जातो, आपण अगदी छान आनंदी निरोगी आयुष्य जगू शकतो. विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हा मेडिटेशनचा खूप फायदा होऊ शकतो, तेव्हा सर्वांना आवर्जून विनंती करतो की आपण सर्वांनी या लॉकडाऊन पिरियडमध्ये हे मेडिटेशनचा सराव करावा. हळूहळू वेळ वाढवत जाऊन तुम्ही अगदीच छानपैकी व्यवस्थितरित्या मेडिटेशन करू शकाल, ध्यान करू शकाल आणि ह्या ध्यानाचे जे वेगवेगळे फायदे आहेत तर ते नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. आपण सर्वांना आतापर्यंत जे पाळत आलो तर ते पुन्हा एकदा विनंती, सर्वजण घरात राहा, सुरक्षित राहा, चिंतामुक्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.